गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आज मी फोटो जर्नी नाही तर एक फूड जर्नी घेऊन आलो आहे. वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असताना नवीन नवीन रेसिपीज आणि डिशेस एक्सप्लोअर करता येतात. तर ह्याच एक्सप्लोअर केलेल्या डिशेस तुमच्यासमोर आणण्यासाठी मी एक नवीन सिरीज घेऊन येत आहे, ट्रॅव्हल फ्रेंडली फूड जर्नी. तर या नवीन सिरीजच्या पहिल्या एपिसोडमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आजच्या पहिल्या भागातली रेसिपी आहे चटकदार चवदार चिकन लोणचं. चला तर मग सुरुवात करूया. कम विथ मी. आपण घेतलं आहे छान स्वच्छ धुवून घेतलेलं 1 किलो चिकन. ह्याचे आपण बारीक पीस करून घेतलेले आहेत. यात आता आपण ॲड करू 2 मोठे चमचे लोणचं मसाला, लाल मिरची पावडर 1 मोठा चमचा, 2 लिंबांचा रस, आले लसूण पेस्ट, चवीप्रमाणे मीठ. मीठ रेसिपीमध्ये नंतर घातलं तरी चालतं, मी नंतर घातलेलं आहे. आता हे चिकन आपण छान मॅरिनेट करून घेऊ. मॅरिनेट करून चिकन साधारण 1 तास मुरत ठेवायचं. आपलं चिकन मॅरिनेट करून तयार आहे. आता आपण एका पॅनमध्ये घेणार आहोत 4 टेबलस्पून तेल. तेल थोडं जास्त लागेल कारण हे लोणचं आहे. यात आपण ऍड करणार आहोत सफेद तीळ आणि 1 चमचा लोणचा मसाला. चवीप्रमाणे मीठ. आता हे छान परतून घ्यायचं आहे जेणेकरून लोणच्याचा छान बेस तयार होईल. यात आता आपण ऍड करणार आहोत मॅरिनेट केलेलं चिकन. आणि हे छान परतून घेणार आहोत जेणेकरून हा जो लोणच्याचा बेस आहे तो ह्या पूर्ण चिकनला इक्वली लागेल. हे छान मिक्स करायचं आहे. आता यावर झाकण ठेवून आपण वाफेवर हे चिकन शिजवून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आपल्या चिकनला छान वाफ आली आहे. आता आपण झाकण काढून घेऊया. यात आता आपण ऍड करणार आहोत वाटून घेतलेलं सुकं खोबरं. हे भाजून न घेता घ्यायचं आहे. आणि 1 लिंबाचा रस. हे छान मिक्स करून घेऊया. आपलं चिकन ऑलमोस्ट रेडी आहे. पण आता हे ग्रेव्ही थिक होण्यासाठी आपण जरा हे भांडं न ठेवता शिजवून घेऊया. तुम्ही बघू शकता आपलं चिकन छान शिजलेलं आहे आणि आता ह्याची ग्रेव्ही छान थिक झाली आहे. ह्याला लोणच्यासारखा एक टेक्स्चर आलेला आहे. हे मस्त चिकन आता आपण सर्व करून घेऊया. तर हे तुमच्या समोर सादर आहे आपलं चिकन लोणचं. मला खात्री आहे ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. तेव्हा हे चिकन लोणचं नक्की घरी बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये कळवा की तुम्हाला हे कसं वाटलं. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी ट्रॅव्हल फ्रेंडली फूड जर्नीचे आणि फोटो जर्नीचे या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्हाला जितका आवडला तितकाच हा व्हिडिओ सगळ्या तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला शेअर करा. धन्यवाद.